वंचित दुर्लक्षित घटकांना आधाराबरोबर प्रेम देण्याची गरज, आमदार संग्राम जगताप। अनाम प्रेम संस्थेतील अंध व दिव्यांग विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचे वाटप। अहमदनगर, समाजातील वंचित दुर्लक्षित घटकांना आधाराबरोबर प्रेम देण्याची गरज आहे। दिव्यांग मुले हे समाजातील घटक असून त्यांना सहानुभूतीपेक्षा सन्मानाने आधार देणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे। दिव्यांगांना एका दिवसाच्या मदतीतून मोठी मदत होणार नसली तरी हा सामाजिक विचार रुजवला जाणार असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले। तर गार्दे परिवाराच्या वतीने राबविण्यात आलेल्या सामाजिक उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले। गांधी मैदान येथील अनाम प्रेम संस्थेत गार्दे परिवाराच्या वतीने अंध व दिव्यांग विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचे वाटप करण्यात आले। यावेळी आमदार संग्राम जगताप बोलत होते। याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहर जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक माणिक विधाते, उद्योग व व्यापार सेलचे अनंत गार्दे, ओबीसी सेलचे अमित खामकर, मारुती पवार, काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष खलील सय्यद, नितीन गार्दे, सचिन गार्दे, जानवी गार्दे, प्रवीण शिंदे, भगवान काटे, डॉक्टर उद्धव शिंदे, अभिजित ढाकणे, नंदकिशोर परदेशी, समृद्धी शिंदे, प्रवीण जोशी, अनाम प्रेमचे अजित कुलकर्णी, अमृत भुसारे, विकास शिंदे, ज्ञानेश्वर गडाख, निखिल खामकर, संतोष लांडे आदी उपस्थित होते। पुढे आमदार जगताप म्हणाले की दिव्यांगांना प्रवाहात आणण्याचे कार्य अनाम प्रेम संस्था करीत आहे। दिव्यांगांना संस्थेचा मोठा आधार मिळत असून त्यांना पायावर उभे करण्याचे प्रेरणादायी कार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले। अनंत गार्दे म्हणाले की शहराच्या विकासाला चालना देऊन आमदार संग्राम जगताप यांनी नेहमीच दीनदुबळ्यांना मदतीचा हात दिला आहे। शहरात युवकांची मोठी फळी उभारून विकासात्मक चैतन्य निर्माण केले त्यांचे नेतृत्व विकासाकडे घेऊन जाणारे असल्याचे त्यांनी सांगितले। प्राध्यापक माणिक विधाते यांनी गार्दे परिवार सामाजिक भावनेने देत असलेले योगदान प्रेरणादायी असून नेहमीच त्यांची अंध दिव्यांग विद्यार्थ्यांना मदत मिळत असल्याचे सांगितले। शिक्षण, पुनर्वसन, स्वयंरोजगार आणि प्रशिक्षण या चार टप्प्यांवरती त्यांचं पूर्ण काम चालतं। आज आपले अनाम प्रेमचे कार्यकर्ते गार्दे सर व त्यांच्या संपूर्ण परिवाराकडून, अनंत गार्दे परिवाराकडून आजचं हे या वाढदिवसानिमित्त अनाम प्रेम परिवाराला या ठिकाणी स्नेह भोजनाचा जो काही कार्यक्रम त्यांनी घेतलेला आहे, तर अनाम प्रेम ही संस्था लोकसहयोगातून लोकांच्या मदतीतून चालणारी संस्था आहे। कोणी किराणा, त्याचबरोबर आर्थिक मदत, कोणी जेवणासाठी मदत करतं। तर सध्या आपल्याकडं 80 मुलं आणि मुली शिक्षणासाठी निवासी स्वरूपात राहतात, त्यांना वैद्यकीय सुखसुविधा, त्याचबरोबर आम्हाला कायम मदत असते आणि आशीर्वाद कायम असेल। मी भगवानांना विनंती करतो की त्यांनी केक कट करावा आणि ते चालू असताना आपण सर्वजण शुभेच्छा देऊयात। Thank you.
तर मी आनंद सर तसेच सर्वांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी सत्कार करावा. सत्कार आणि वाढदिवसाचं औचित्य त्यांच्याबरोबर साधण्याचं आपण हे करून ठेवलेलं आहे. मागच्या वर्षी त्यांनी आपल्या विनंतीला मान देऊन काम हजर राहिले. आता पुढच्याही वर्षी त्यांना यायचं आहे, पण ते लालबत्ती घेऊन यायचं आहे. घेणारच आहे, पण आपण परमेश्वर सरांच्यानी सगळ्यांच्या मिळून एक प्रार्थना करूया किंवा लवकरात लवकर त्यांना ते लाल दिव्याची गाडी भेटावं आणि आपण त्यांचं त्याचप्रमाणे स्वागत करूया. संस्थेमध्ये गारदे परिवाराच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे नेते सन्मान्य गारदे साहेब यांच्या वतीनं आज आपल्या संस्थेमध्ये सर्व आपल्या विद्यार्थी बंधू भगिनींना जेवणाचा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे. त्याच्याकरता आपण सर्वजण मंडळी उपस्थित आहोत. खरं तर मागच्या वर्षी देखील वाढदिवसाचं औचित्य साधून गारदे साहेबांनी वाढदिवस अशाच पद्धतीने साजरा केला होता की कुठंतरी वेगवेगळं औचित्य असतं आणि त्या माध्यमातून आपला उपयोग कुठंतरी त्याचं औचित्य साधून ह्या कुठंतरी दुर्लक्षित वर्गापर्यंत पोहोचलं गेलो पाहिजे आणि ज्या संस्था असं काम करतात त्या संस्थेपर्यंत पोहोचलं पाहिजे. कारण की कुठली संस्था चालवत असताना आता एवढी सोपी गोष्ट राहिलेली नाही की रोज दैनंदिन खर्च असेल, रोज दैनंदिन जी आडी अडचणी असतील त्याच्यावर मात करणं, ती संस्था उभी करणं, उभी करून ती कायमस्वरूपी ती चालवत राहणं हा एक फार मोठा प्रश्न असतो. तेव्हाच गारदे साहेबांच्या उपक्रमामुळं त्यांचा एक मोठ्या प्रमाणात जो खर्च करत असतो तो आज तुमच्यामुळं गारदे साहेब हा त्यांचा कुठेतरी वेगळ्या कामं करता येतो आणि त्या माध्यमातून या लोकांपर्यंत देखील किंवा इतर जो आता आपला कार्यक्रम झाल्यानंतर इतर लोकांपर्यंत संदेश जातो त्याच्यातनं बाकीच्या लोकांना देखील एक प्रेरणा या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळत असते की आपण देखील वाढदिवस आता बऱ्याच लोकांचं असं असतं की काही ना काही वेगवेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करतात, कुटुंबावर करतात, कुठं करतात, पण वाढदिवस साजरा करत असताना त्याला एक सामाजिक बांधिलकीची जोड, सामाजिक उपक्रमाची जोड ही असणं देखील गरजेचं असतं. मग वाढदिवस तुम्ही कशा पद्धतीने करा म्हणून आज गारदे साहेबांनी पुढाकार घेतला आणि आपला माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं वाढदिवस जरी काल झालेला असला तरी आज त्यांनी एक या सर्व विद्यार्थ्यांकडं एक बारकाईने लक्ष ठेवून सातत्याने वेगवेगळ्या अडचणींमध्ये इथंच नाही तर वेगवेगळ्या संस्थांमध्ये किंवा वेगवेगळ्या अडचणींमध्ये लोकांच्या पाठीमागं उभं राहणं आणि त्यांना कुठेतरी आधार देण्याचं काम देखील गारदे परिवाराच्या माध्यमातून होत असतं आणि म्हणून कुठेतरी हे सर्व उपक्रम करत असताना खरं तर त्यांनी ज्यावेळेस आमची परवा चर्चा झाली तर परवा चर्चेमध्ये देखील त्यांनी सांगितलं की मी मला ते म्हटलं की आपला कार्यक्रम मला म्हटलं आपला सालाबादप्रमाणे तर मी म्हटलं सालाबादप्रमाणे पण कुठं ठेवला. त्यांनी सांगितलं आपली जी काही शेजारी आमची असणारी संस्था आहे कारण की असं अनेक वेळेला होतं फेसबुकसारखे असतील सोशल मीडियासारखं आता आतापर्यंत झाले काटे झालं की शेजारच्याचं नाव माहीत नसतं किंवा शेजारच्याच्या कधी सुखदुःखामध्ये सहभागी होत नाही पण सोशल मीडियावरती कुठेतरी लांब शेकडो मिल लांब असणाऱ्यांपर्यंत आपण संपर्क करतो, त्याला वाढीचा शुभेच्छा देतो, त्याच्या अडचणीमध्ये आपण त्याच्याकडे कुठेतरी भेटायला लांब जातो पण शेजारी कुठेतरी लक्ष राहत नाही. पण गारदे परिवाराला त्यांनी मला सांगितलं की आता शेजारी जे म्हणजे विदेश शेजारचा वाफा कोरडा आता कामा नाही. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की आपल्या घरा शेजारी आपण तिथे राहतो तिथे एवढी मोठी संस्था काम करणारी आहे तर त्याच्यापर्यंत आपण मदत पोहोचली पाहिजे असं त्यांनी मला कालच म्हणजे आज सकाळी देखील आठवण केली परवाही सांगितलं. म्हणून अशा रीतीनं यांचं काम हे सातत्याने सुरू असतं. बऱ्याच वर्ष राजकारणामध्ये असं समाजकारणामध्ये त्यांचं काम नगर शहरामध्ये त्यांच्या कामाचा उल्लेख आणि समाजामध्ये त्यांचं एक वेगळं आधाराचं स्थान या ठिकाणी त्यांचं निश्चित रूपानं आहे आणि म्हणून कुठेतरी राष्ट्रवादीच्या माध्यमातून देखील जेव्हा शहरामध्ये ते काम करतात विधानसभा सरांबरोबर जेव्हा काम करतात तर त्यावेळेला सातत्याने लोकांच्या प्रश्नाकरता वेगळ्या आंदोलनामध्ये त्यांचा सहभाग असतो की कुठेतरी आपण देखील लोकांच्या कामाकरता उभं राहिलं पाहिजे, लोकांच्या सुखदुःखामध्ये गेलं पाहिजे. आज तसं पाहायला गेलं तर ही मंडळी आता यांचं सगळं कुटुंब सगळं व्यवस्थित आहे, स्थिरसावर आहे आणि वयाची तसं आता पाहायला गेलं तर 60-65 वरणलेली मंडळी आहे तर तरी देखील समाजामध्ये सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत कुठलाही कोणाला काही ठरलं तर ही मंडळी सगळी तयार असतात आणि लोकांच्या प्रश्नाकरता तयार असतात. त्यामुळे ह्या लोकांचं देखील आपण खरं तर गारदे साहेब असतील, गारदे सर असतील यांचं करावं तेवढं थोडं कौतुक थोडं आहे त्यामुळं यांच्या कामाचा उल्लेख या ठिकाणी आवर्जून करतात केला पाहिजे आणि म्हणून कुठेतरी आज चांगली भावना असताना कुठेतरी आता त्यांनी हा उपक्रम देखील राबवलेला आहे.
मनापासून संपूर्ण गारदे परिवार विशेषतः आनंदजी गारदे साहेब यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी हा उपक्रम फक्त राबवलाच नाही तर याच्या माध्यमातून चांगला संदेश देखील आपण दिलेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद.